बांधकाम व्यावसायिक असोसिएशन नाशिक यांच्या स्थापनेला 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यानिमित्ताने हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज आपण इथे साजरा करतो आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मागच्या वर्षभर काय काय कार्यक्रम नाशिकच्या संस्थेने घेतले त्याचा आढावा आपण सगळ्यांनी घेतला आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही ठराविक चांगलं काम करणाऱ्या रिअल इस्टेटमध्ये चांगलं काम करणाऱ्या काही लोकांना आपण आज पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. आणि नाशिक, धुळे, जळगाव या सगळ्या परिसरातल्या मराठी बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र यावं, एकमेकांची ताकद वाढवावी आणि आणखीन आपला व्यवसाय वाढवावा हा संदेश पोचवण्याचं हे निमित्त आहे आणि त्यानिमित्ताने हा कार्यक्रम करत आहोत. या निमित्ताने जे अवॉर्ड दिले गेले त्याच्याबद्दल अधिक माहिती संजय मोरे सर देतील. नाशिकमध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये जे लोक 20-25 वर्षापासून काम करत आहेत, ज्यांचं प्रचंड मोठं असं काम आहे आणि त्या कामातनं त्यांनी एक क्रेडिबिलिटी मिळवलेली आहे आणि त्यांचे कस्टमर त्यांच्याबद्दल भरभरून सांगत आहेत, तर अशा लोकांना जे पर्टिक्युलरली मराठी मोटिवेट करण्यासाठी आपण संस्थेच्या माध्यमातून हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की या लोकांना मराठी बांधकाम नाशिक भूषण पुरस्कार आपण या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने चालू करतो आहे. याच्यामध्ये आमचं एक पॅनल आहे ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे एक PhD झालेले प्रोफेसर आहेत, काही आर्किटेक्ट आहेत, काही मी आहे आणि आमचे काही सहकारी, असं मिळून एक टीम तयार केलेली आहे. ते टीमनी काही गुगल फॉर्म तयार केले, त्याचे इन्व्हिटेट बोलवलं आणि त्याच्यातनं काही पॅरामीटर आम्ही सिलेक्ट केलेलं आहे की हे किती वर्षापासून काम करतात, यांचं काम कसं आहे, यांनी किती स्वरूपात डिलिव्हर केलेलं आहे, यांचं मार्केटमध्ये नाव कसं आहे, अशा सगळ्या पॅरामीटरला स्वरूपात धरून आम्ही ते 2 लोकांचं नाव आपण फिक्स केलेलं आहे आणि त्या लोकांना आज हावरे सरांच्या हस्ते आपण सन्मानित करतो आहे. तर असा उद्देश एकमेव आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये जी लोक काम करत आहे त्यांना आपल्या मराठी माणसांकडनं सन्मानित झालं पाहिजे आणि त्यामधून जी नवीन तरुण मंडळी या क्षेत्रामध्ये येते ती मोटिवेट झाली पाहिजे आणि त्यांनी त्याप्रमाणे प्रेरणा घेऊन पुढे काम केलं पाहिजे. मराठी उद्योजकांना प्रेरणा मिळावी आणि ते एकत्र काम करावे अशा पद्धतीने. संजय मोरे, मी नाशिक सेंटरचा अध्यक्ष आहे. आपण ज्यांना हा पीप करतील माझ्यापेक्षा पुरस्कारामध्ये आपण नाशिकमधले एक प्रतिष्ठित आर्किटेक्ट आहे उमेश बागुल सर, त्यांना आपण सन्मानित करतो आहोत. आणि दुसरा एक आहे ते विशाल पाटील, ते एक सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर आहे आणि नाशिकमध्ये फार मोठ्या स्केलला 2 लाख स्क्वेअर फुटाचं त्यांचे कामं चाललेले आहेत. या दोघांना आपण आज सन्मानित करतो आहे. बघा, आज मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन नाशिकची जी आहे याचं फॉर्मेशन होऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि म्हणून पहिला वर्धापन दिन या संस्थेचा आज मोठ्या थाटामाटात नाशिक इथे साजरा होतो आहे. महाराष्ट्रात नाशिकचं महत्त्व खूप मोठं आहे आणि नाशिकचं बांधकाम क्षेत्रसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इथे अनेक शैक्षणिक संस्था आहेत, धार्मिक संस्था आहेत, सांस्कृतिक संस्था आहेत. हे कल्चरल सेंटर महाराष्ट्राचं आहे आणि थंड हवेचं ठिकाण आहे. अनेक लोक इथे सेटलमेंटच्या दृष्टीने विचार करतात. अशा नाशिकचा विकास होतो आहे आणि त्यात मराठी माणूस कुठे आहे आणि असेल तर त्याला संघटित करणं हे या संघटनेचं उद्देश होतं. मला वाटते मराठी बांधकाम व्यावसायिक जो आहे हा फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहे. याला काही व्यवसायाचा वारसा याला लाभलेला नाही आहे. याच्या आधीच्या पिढ्या या व्यवसायात होत्या अशा नाही आहे. तर मोस्टली फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहे आणि बरेचदा कधी गायडन्स पाहिजे असतो, कधी अडचणी येतात, मार्गदर्शन पाहिजे असते, कधी कोणाची मदत पाहिजे असते. छोट्या मोठ्या गोष्टी व्यवसायामध्ये घडत असतात, ते एकमेकांची मदत व्हावी, एकमेकांचं मार्गदर्शन आणि एकमेकाला सपोर्ट मिळावा म्हणून संघटना स्थापन करणे आवश्यक होतं. आणि दुसरं, ग्रोथ जी माणसाची होते ना ती एकेकट्या माणसाची होत नाही. ही ग्रोथ ज्या कोण्या बिझनेसमॅनची झालेली आहे ती नेटवर्किंगनेच झालेली आहे आणि म्हणून मराठी माणसांमध्ये सुद्धा एक नेटवर्किंग बिझनेसमधलं एक डेव्हलप व्हावं अशा हेतूने ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. मला वाटते ही संघटना खूप चांगलं काम करते आहे. मी संजय मोरे आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करेल आणि यांना शुभेच्छा देईन. वर्षभर काही ना काही कार्यक्रम यांनी केलेले आहेत आणि ज्याचा उपयोग सदस्यांसाठी झालेला आहे, आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी झालेला आहे. एक कॉन्फिडन्स डेव्हलपमेंटची आवश्यकता असते.
फायनान्सची आवश्यकता असते, टेक्नॉलॉजीची आवश्यकता असते, लॉची आवश्यकता असते, अशा सगळ्या गोष्टींचं एक एज्युकेशन या वर्षभराच्या कार्यक्रमांमधून सदस्यांसाठी यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आज ज्यांना पुरस्कार मिळतो आहे त्यांनी केलेल्या कामाचं ते चीज आहे. जीवन गौरव पुरस्कार असं त्याचं स्वरूप आहे. या दोन्ही पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तींचं मी मनापासून आणि महाराष्ट्र बांधकाम व्यावसायिक महासंघाच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. डॉक्टर सुरेश हावरे, मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिक आहे.